नमस्कार, मी मिनल। मिनल रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कवड्याचे पराठे। याला कोणी काशीफळ वगैरे असं म्हणते। अशाप्रमाणे जी साल आहे वरतून हिरव्या कलरचं पण असते हे, अशाप्रमाणे आहे। आता मी याला याची भाजी करून घेते। आता मी साहित्य घेतले, एक कांदा, दोन हिरव्या मिरच्या घेतल्या कापून बारीक, कोथिंबीर, 10-12 पाकळ्या लसूण असं कापून घेतलेलं आहे, कश्मीरी मिरची पावडर घेतली 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, मीठ बऱ्यापैकी टाका कारण आपल्याला पराठा बनवायचा आहे त्याचा, आणि हळद घेतली। आता मी कढई ठेवली, तेल ठेवले, त्यामध्ये जिरे टाकते। जिरे झाले, आता लसूण असं मस्त फिरून घ्या। लसूण थोडासा झाला की कांदा, हिरवी मिरची, आता याला मस्त होऊ द्या लालसर थोडं। आता कांदा लसूण मिरची झालेली आहे। आता मसाला, मिरची पावडर, मीठ, आता हे झालेलं आहे। आता हे टाकून देते मी काप। याला मस्त फिरून घ्या। याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही घालायचं आहे, तसंही पाणी आपण नसत झालं त्याच्यामध्ये। आणि कोथिंबीर, मीठ बऱ्यापैकी अशाप्रमाणे सांगितलं आहे की आपण कणिक घेतो तर कणिकमध्ये मीठ नाही घातलं तरी चालते, तर भाजीमध्येच आपण मीठ घाला म्हणजे जशी चव लागेल तशी चवीप्रमाणे। आता हे शिजेपर्यंत झाकण ठेवते। भाजी झालेली आहे अशा प्रकारे। आता मी याला थंड व्हायला ठेवते। आता भाजी थंडी झालेली आहे। आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता या पिठामध्ये आपण ही भाजी टाकून देऊया। आता मी पिठामध्ये भाजी घातली। आता याला चम्मचनी फिरून घेते, थोडंफार गरम आहे म्हणून पूर्ण मिक्स करून घ्या। आता असं मिक्स करून घ्या हाताने। आपण भाजीमध्ये सर्व मीठ वगैरे तिखट वगैरे टाकलेलं आहे। आता भाजीमध्येच आपण पूर्ण याला मिक्स करून घेऊया आणि जसं लागलं तसं मग नंतर पाणी बघूया। अशाप्रमाणे मी याला मळून घेतलेलं आहे, मला काहीच पाणी लागलेलं नाही आहे। तुम्हाला लागत असणार तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। आता मी थोडासा तेलाचा हात घेऊन याला परत असं मऊ करते। अशा प्रकारे मी चुरून घेतलेलं आहे पीठ। आता 5 मिनटं मी असंच ठेवते ते लावायला आणि असे छोटे छोटे गोळे करून घेतले। आता अशाप्रमाणे आता असंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे। याप्रमाणे मी लाटून घेतलेला आहे, तवा ठेवला, त्यामध्ये आपण हा पराठा टाकून देऊया। थोडंसं वरतून तूप लावा, तेल लावा, बटर लावा, काही पण तुम्ही घेऊ शकता। आता मी पलटते अशा प्रकार। आता परत पलटून घेऊया। अशाप्रमाणे मस्त होऊ द्या, लालसर झाला पाहिजे, खूप टेस्टी होते। तुम्ही याची पुरी पण करू शकता, पुरी तेलकट असल्यामुळे मी अशी पोळ्या करते याच्या। अशा प्रकारे करा, मुलांच्या डब्यावर पण आपण देऊ शकतो। आणि प्रवासामध्ये पण नेऊ शकतो। आता पराठा झालेला आहे। आता मी याला काढून घेते। अशा प्रकारे झालेला आहे। आता सर्व मी अशा प्रकारे करून घेते। अशा प्रकारे मी पराठे करून घेतलेले आहे। तुम्ही दह्यासोबत, सॉससोबत, लोणच्यासोबत तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूया पुढची रेसिपी घेऊन। नमस्कार।